पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री नामदार विजय शिवतारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात वडगाव मतदारसंघातील प्रलंबित पाटबंधारे व गिरणा प्रकल्प कामासंदर्भात संबंधित विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत झालेले निर्णय तसेच बळवा धरणावरील उतावे नदीचे पाणी बळवा धरणात येण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून सुरू असलेले त्यांचे परिश्रम या संदर्भात आमदार किशोरप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. अप्पा साहेब, तुम्ही पाचोरा वडगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करता. या हिवाळी अधिवेशनामध्ये महत्वाचं म्हणजे जो विषय होता तो उतावेच्या नदीचा, तो पाचोरा तालुक्यासाठी गरजेचा, स्पेशली पाचोरा शहरासाठी. कारण पाचोरा शहरातलं तातडीचं पाणी पुरवठा तुम्ही मंजूर करून आणली होती आणि आमच्या माहितीनुसार तुमचे काकाश्री म्हणजे तात्यासाहेब शिवसेनेचे आमदार असल्यापासून तो उतावेचा प्रश्न चालू आहे. परंतु आता जे शहरात बॅनर लागले होते की उतावेची मंजुरी वगैरे, तर हे बॅनर आणि नेमका तो प्रश्न याच्या संदर्भात योगायोगाने तात्यासाहेब पण आज आहेत आणि क्लिअर करून द्या की नेमका मंजुरी तेव्हा मिळाली होती का आता मिळाली. नाही, पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे बॅनर आणि मंजुरी हा एक हास्यास्पद विषय आहे. मी अधिवेशन काळात असताना मलाही माहिती पडलं की इकडे ते उतावडीचे बॅनर लागले. परंतु याच्यातली वस्तुस्थिती अशी आहे की 2007 आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय तात्यासाहेब ह्या मतदारसंघाचे आमदार असताना लोहारा गट हा पाचोरा मतदारसंघाला जॉईन होता. तो जॉईंट असताना 2007 ह्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे विजय सिंगल असताना आणि तात्यांना पाणी ह्या विषयावर दूरदृष्टी असल्याकारणाने तात्यांनी ह्या विषयामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय विजयजी सिंगल यांच्या मागे लागून DPDC नदीजोड हे हेड ओपन केलं आणि नदीजोडच्या हेडमध्ये जळगाव जिल्ह्यातले सगळे असे जे काही आवर्षण प्रवर्षणमधले भाग असतील किंवा असे काही प्रलंबित कामं असतील अशा कामांना चालना देण्याकरता नदीजोड हे हेड ओपन केलं आणि ते हेड ओपन करून त्याच्यात पाचोरा तालुक्यातले 1-2-3 कामं त्याच्यात घेतले. त्याच्यातलं प्रमुख जे काम होतं ते उतावडी ते बवळा असा हा एक विषय होता. याचं कारणही तसंच होतं की ज्या वेळेस बवळाची निर्मिती झाली त्यावेळेस बवळापासून तर पिंपळगावपर्यंत किंवा जिथपर्यंत उगम होतो तिथपर्यंत धरणांची निर्मिती नव्हती. परंतु दुर्दैवाने 2007 जेव्हा तात्यांना हे लक्षात आलं की हे सगळे धरणं झाल्याकारणाने बवळाचं भवितव्य हे धोक्यात आहे, म्हणून उतावडीचं जे पाणी आहे हे उतावडीचं पाणी थेट फॉरेस्टमधून म्हणजे लोहाऱ्याच्या जंगलांपासून जे पाणी येतं आहे ते पाणी डायरेक्ट खेडगावच्या नदीतून वाहून गिरणेत चाललं जातं आहे. याचा कुठेतरी उपयोग आपल्या या पाचोरा शहराकरता किंवा पाचोरा तालुक्यातील या जिल्हा परिषद गटातील जवळपास 27 गावांच्या पाणीपुरवठा योजना तर आहेच, पण ज्या दिवसापासून बवळाचे कॅनॉलची निर्मिती झाली त्या दिवसापासून आज ताग आहेत त्या कॅनॉलमधून एक थेंबसुद्धा पाणी ज्या लोकांच्या शेतांवर लाभ क्षेत्राचा शिक्का मारला गेला आहे त्या शेतकऱ्यांना आज तागायत एक थेंबसुद्धा पाण्याचा लाभ झाला नाही. म्हणून यांचं जीवन हे पाण्याच्या माध्यमातून सुधरावं असा एक उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आदरणीय तात्यासाहेबांनी त्या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न केला. कामही मार्गी लागलं. जवळपास 90% काम हे पूर्ण झाल्यानंतर दुर्दैवाने 2009 डिलिमिटेशनमध्ये लोहारा जिल्हा परिषद गट हा जामनेर तालुक्यात गेला आणि पाचोरा मतदारसंघाला भडगाव तालुका जॉईन झाला. आता भडगाव तालुका जॉईन झाला आणि जामनेर तालुका तिकडे लोहारा गटात गेला, त्या वर्षाला दुर्दैवाने 2009 तात्यासाहेबांचा पराभव झाला आणि तिकडे आत्ताचे जलसंपदा मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन जामनेर तालुक्याचे म्हणजेच लोहारा जिल्हा परिषद गटाचे आमदार झाले. दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की 2009 तर आत्ता 2018 तब्बल 9 वर्ष आम्ही समजू शकतो की तुम्ही कदाचित आमदार होतात म्हणून आतापर्यंत ते झालं नाही, पण मागच्या 4 वर्षापासून तुम्ही नुसते आमदार नव्हे
तर जलसंपदा मंत्री म्हणून ह्या राज्यामध्ये तुम्ही नेतृत्व करताय. मग 2009 ते 2014, 14 ते 2018, तब्बल 10 वर्ष तुम्ही त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना त्या मतदारसंघाच्या ह्या छोट्याशा 1.5 कोटी रुपयाच्या कामाचंसुद्धा तुम्हाला मुहूर्त काढता आला नाही, ज्याचा पाठपुरावा मी 2014 पासून, म्हणजे दुर्दैवानं सांगायचं वाटतं की 2009 ते 2014 सन्मान्य दिलीप भाऊ वाघ आमदार असताना साधं हे हेडसुद्धा ओपन करू शकले नाही, यांना हेडसुद्धा माहीत नव्हतं. अर्थात हेड आहे का नाही हे पाहायला हेडसुद्धा लागतं, ते त्यांच्याकडे होतं का नाही मला माहीत नाही. पण 2009 ते 2014 आणि 14 ते 2018 ह्या पिरियडमध्ये 9 ते 2014 दिलीप भाऊनी वाया घातलं, 14 ते 2018 मी DPDC मध्ये, माझा रेकॉर्ड आहे DPDC तलं, जसं विधानसभेचं रेकॉर्ड असतं तसं DPDC चं सुद्धा रेकॉर्ड हे अधिकृत असतं, त्या रेकॉर्डमध्ये तुम्ही माझ्या प्रत्येक मिटिंगचा विषय चेक करा. त्या हेड ओपन करण्याकरता मी पालकमंत्री महोदय आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या मागे लागून, जिल्हाधिकारी आदरणीय किशोरराजे निंबाळकर यांच्या मागे लागून हेड ओपन केलं, आणि हेड ओपन करून त्याच्यानंतर त्याच्यावर काहीतरी मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही, पण जळगाव जिल्ह्यातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या नदीजोडमध्ये अधिग्रहित झालेल्या होत्या त्या लोकांचं पेमेंट बाकी होतं, अशा पेमेंटसाठी पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्याकरता 2.25 कोटी रुपयाचं पेमेंट प्रांत अधिकाऱ्यांनी जुवारडी गुढे पथराड ह्या आडळशे ह्या शेतकऱ्यांचं जे पेमेंट बाकी होतं त्या शेतकऱ्यांना ते पेमेंट दिलं गेलं, आणि आत्ता त्या कामाचा मुहूर्त निघणार हे जेव्हा यांना माहिती पडलं, अर्थात जन्माला आम्हीच घातले, तात्यांनी 2007 जन्माला घातलं, नंतर मी 2014 नंतर मीच त्याची सुरुवात करून आणि जन्माला घेतलं. 7 ते 14 म्हणजे 9 ते 14 ह्या काळात पूर्णपणे ब्लॅक ब्लॉक होतं, आणि आत्ता जेव्हा 2018 त्याचा मुहूर्त आला त्यावेळेस नावं ठेवायला इथले आलटे पिल्ले हे सगळे तिथं जमा होऊन आणि नावं ठेवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना माझ्या शुभेच्छा. पण एवढं नक्की मी हे सांगतो की नदीजोडमधून बवळाचं काम हे 100% होणार आणि बवळाचं भवितव्य उद्याचं हे उज्ज्वल होणार. आपासाहेब, तुमच्या या बोलण्यातून किंवा हे स्पष्ट जाणवतं की तो मतदारसंघ विद्यमान जलसंपदा मंत्री आमदार गिरीभाऊ महाजन यांचा होता, 5 वर्ष त्याच्यावर त्यांनी कोणती हालचाल केली नाही, त्यांचा मतदारसंघ होता तो. त्यानंतर प्रति मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राचे आज त्यांचा ओळख आहे जिल्ह्यात तरी, महाराष्ट्रात काही ती माहीत नाही पण जिल्ह्यात तरी. असं असताना त्यांनी 4 वर्षात त्यांच्या मतदारसंघासाठी काहीच केलं नाही असं तुमच्या बोलण्यातून आमच्या लक्षात येतं. हो, नुसत्या हा गटने हा तर समजा सावत्रच आहे त्यांच्यामुळे, म्हणजे त्यांच्या मते लोहारा जिल्हा परिषद गट हा जलसंपदा मंत्र्यांच्या मते सावत्र आहे. पण ज्या मतदारसंघांनी यांना गेल्या 25 वर्ष नेतृत्व करण्याची संधी दिली अशा मतदारसंघाच्या बातम्या तुम्ही ऐका. नेरीच्या ग्रामस्थांनी अंगावर रॉकेल टाकून पाण्याकरता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पहूरच्या लोकांनी पाण्याकरता भटकंती केली, आता शेंदुर्णीचं इलेक्शन चालू आहे नगरपालिकेचं, 8-8 दिवस नाही 1-1 महिना त्या ठिकाणी पाणी मिळत नाही, जामनेरची सुद्धा तीच परिस्थिती होती. म्हणजे जलसंपदा मंत्री असताना सुद्धा तुमच्या मतदारसंघात जर का तुम्ही पाणी पाजू शकणार नसाल, आमचा जिल्हा परिषद गट तर सावत्र आहे. खरं म्हणजे त्यांनी ह्या जिल्हा परिषद गटाकरता आमदार मंत्री झाल्यानंतर इतकं भरभरून द्यायला पाहिजे होतं की एवढे उपकार ह्या जिल्हा परिषद गटा इतके उपकार कदाचित त्यांच्यावर जामनेर तालुक्याचे सुद्धा नसतील. मागच्या काळात 2009 जेव्हा इलेक्शन झालं, सोनिया गांधी त्यांच्या मतदारसंघामध्ये आल्या, त्यांनी प्रचाराची सभा घेतली, 2500 मतांनी जामनेर तालुक्यातून गिरीशभाऊ महाजन मायनस होऊन आले, आणि ह्या जिल्हा परिषद गटाने 7500 मतांचं मताधिक्य आमदार गिरीशभाऊ महाजनांना त्यावेळेस दिलं, तेव्हा गिरीशभाऊ ह्या जामनेर तालुक्यातून 5000 मतांनी आमदार होऊ शकले. कदाचित ह्या लोहारा जिल्हा परिषद गटाने त्यावेळेस जर का त्यांना तारलं नसतं तर कदाचित आज मंत्री म्हणून दिसणारे गिरीशभाऊ आमदारसुद्धा दिसले नसते. मग एवढे उपकार असताना त्यांची एवढे हाल बवळाती, अरे जवळपास तुमच्याच मतदारसंघातल्या जवळपास 27 गावांच्या पाणी पुरवठा योजना त्या बवळावरून आहेत, त्याच मतदारसंघामधून कॅनॉल गेलेले आहेत, त्याच मतदारसंघामध्ये तुम्ही कुठल्याही गावात जा, गोराडखेड्यात जा, वेरुळीत जा, खेडगावला जा, सांगवीला जा किंवा बिलधीला जा,
एकाही गावात यांचा मंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून विकासाचा लवलेश दिसणार नाही, इतकी वाईट अवस्था यांच्या मतदारसंघामध्ये आहे. त्याच्यामुळे यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्याच्यामुळे त्यांनी इकडे फालतू कसे कोणते तरी बोर्ड किंवा माझं तर त्यांना हे आव्हान आहे, अरे हे रिकामचं पोलिसांना प्रेशर कर, PI ला प्रेशर कर, पंचायत समितीमध्ये प्रेशर कर, ह्या खोट्या सत्ता मिळवण्यापेक्षा मार्केटची खोटी सत्ता मिळवता आणि त्याच्यावर वा करता. लढायचं आहे तर लढा आणि लढून जिंका. शिक्षक शिक्षिका पाहिजेत. वर्ग 5 ते 10 मराठी सेमी इंग्रजी CBSE माध्यम करिता इंग्रजी गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक शिक्षिका पाहिजेत. पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर अपेक्षित वेतनासह स्वहस्ताक्षरात अर्ज करावेत. आमचा पत्ता आहे ध्येय करिअर अकॅडमी, गणेश कॉलनी, पुनगा रोड, पाचोरा, जिल्हा जळगाव. आमचा मोबाईल क्रमांक आहे 9158149765. आमचा मोबाईल नंबर पुन्हा आहे का? 9158149765. तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. ध्येय न्यूज सहसंपादक स्वप्नील कुमार सोबत कार्यकारी संपादक केदार पाटील पाचोरा.